हॅलो एवरीवन, फूड प्रिंचन फ्लॉरवरती मी आहे शुभम. आज आपल्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलो आहे आणि आज आपण करतोय चटणी बॉम्ब्स. तर अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा. बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर माझ्या पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर आता आपण बघूया आपल्या चटणी बॉम्ब मध्ये आपण साहित्य काय काय वापरतो. तर आता आपण बघू साहित्य काय काय वापरलंय. इथं आपल्या चटणी बॉम्बच्या बाइंडिंगसाठी इथं मी अर्धा कप पोहे घेतले, पोहे घेतले आणि इथं मी अर्धा कप म्हणजे अर्धा कपचा मेजरिंग कप घेतलाय. ह्या मेजरिंग कप मधून इथून मी अर्धा कप किंवा एक कपचे जे काही मेजरमेंट्स आहेत ते यातून घेतलेत. अर्धा कप पोहे, अर्धा कप इथं मी पनीर घेतलंय ग्रेटेड पनीर किसून. इथं मी अर्धा कप बटाटा घेतलाय उकडलेला. त्यानंतर इथं मी मीठ घेतलंय, लाल मिरची पूड, जिरं घेतलंय आणि इथे मी चाट मसाला घेतलाय सगळ्या अर्धा अर्धा चमचा घेतलाय. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर जी चटणी घालायची, चटणीसाठी मी अर्धा कप इथं मी ओलं खोबरं घेतलंय, अर्धा लिंबू घेतलंय, आलं आणि लसूण घेतलंय, कोथिंबीर घेतलंय एक बाउल आणि एक हिरवी मिरची घेतली. आणि ह्याचं आपल्या या चटणी बॉम्बचं आपल्याला जे कोटिंग करायचं आहे त्यासाठी स्लरी करायसाठी म्हणून मी एक दोन चमचे इथे मी मैदा घेतलाय आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेत. तर आता आपण बघूया आपल्या चटणी बॉम्बची प्रोसेस कशी करायची. तर पहिल्यांदा आपण काय करूया तर आपलं चटणी बॉम्बचं बाइंडिंग करून घ्या. इथे मी जो बटाटा घेतलाय हा बटाटा मी यामध्ये काढून घेतोय. या बटाट्यामध्ये मी जो आपले पोहे घेतले हे पोहे ऍड करतोय. त्यावरती मी घालतोय पनीर. त्यावरती चवीप्रमाणे मीठ, जास्ती मीठ घालत नाही आहे कारण आपल्या चटणीमध्ये सुद्धा आपलं थोडंसं मीठ असणार आहे. त्यानंतर मी घालतोय लाल मिरची पूड, चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यावरती मी घालतोय चाट मसाला आणि यावरती मी घालतोय आपली जिरं. जिरं पूड नाही, इथे मी डायरेक्टली जिरं वापरलंय. आता आपल्याला काय करायचंय, हे सगळं बाइंडिंगसाठी आपण जे इकडे मिक्सर करतोय हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपण पहिल्यांदा एकत्र करून घेऊ. आता व्यवस्थित इथं मी सगळं एकजीव होईपर्यंत त्याला मळून घेतलंय. तर आपलं हे बाइंडिंग तयार झालंय. हे बाइंडिंग आता मी साईडला ठेवतो आणि आता मी आपण काय करायला घेऊ तर आपली चटणी बॉम्बची चटणी तयार करायला घेऊ. तर आता आपण आपल्या चटणीला सुरुवात करूया. इथं पहिल्यांदा मी आपलं जे ओलं खोबरं घेतलंय ते ऍड करतोय. ओलं खोबरं नसेल तुम्ही सुकं खोबरं सुद्धा यामध्ये ऍड करू शकता. यामध्ये आता मी घालतोय एक जी आपण मिरची वापरलंय ती मिरची ऍड करतोय आणि यामध्ये एक बाउल कोथिंबीर मी ऍड करतोय. कोथिंबीरीनंतर यामध्ये मी घालतोय आलं, जवळपास एक अर्धा इंच असं आपण म्हणू शकतो. आलं आपण मी ऍड करतोय आणि 5 ते 6 छोट्या आपण पाकळ्याच्या वापरतात लसणाच्या. चवीप्रमाणे मीठ, आपण बाइंडिंग मध्ये सुद्धा मीठ वापरलंय त्यामुळे जास्ती मीठ मी घालत नाही यामध्ये. आणि यामध्ये मी पिळतोय अर्धा लिंबू. छानसा फ्लेवर आपल्याला यामुळे मिळेल. तर आता आपण याची चटणी करून घेऊ. तर आपली चटणी तर तयार झाली आहे. अगदी जर कोरडं वाटत असेल तुम्हाला करताना तर 1 ते 2 चमचे तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता. जास्ती पाणी घालायचं नाही, आपल्याला ही पातळ करायचं नाही. तर ही अशीच घट्ट आपली चटणी आपल्याला करून घ्यायची. तर आता आपण पुढची प्रोसेस बघू. तर आता आपण आपल्या चटणी बॉम्बला सुरुवात करूया. इथं आपलं जे बाइंडिंग आहे याचे मी गोळे करून घेतोय. साधारण आपल्या लिंबाच्या साईजपेक्षा थोडासा मोठा साईजचा इथं आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. गोळा व्यवस्थित मळून घेतोय मी. आणि मळून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चपटा करून घ्यायचा. चपटा केल्यानंतर मी काय करतो, आता ही चटणी आहे ही चटणी बरोबर याच्यामध्ये घेतो. जास्ती घ्यायची नाही आहे, बरोबर याच्यामध्ये आपल्याला घालता येईल एवढीच चटणी घ्यायची. आणि आता मी काय करतोय
हे बंद करून घेतोय. हे बंद केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचं आहे. आपला हा बॉम्ब इथं तयार झाला. तर असे आपल्याला हे चटणी बॉम्ब आपले सगळे तयार करून घ्यायचे. इथं आपण आता हे आपले बॉम्ब तयार करून घेतलेत. आता काय करायचं, आपल्याला कोटिंग करायचं आहे. कोटिंगसाठी तुम्ही मैदा घेतलाय, मैद्याच्यात आपण स्लरी करून घ्यायचे. मैदा नसेल तर कॉर्नफ्लोअर सुद्धा घेऊ शकता तुम्ही. यामध्ये मी 2 चमचे पाणी घालतोय आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपले स्लरी तयार झाले. यामध्ये जे आपले बॉम्ब आहेत मी एक एक करत यामध्ये डीप करतोय आणि या स्लरी मध्ये डीप करून आपले चटणी बॉम्ब आपल्याला आपल्या ब्रेड क्रम्स मध्ये डीप करायचे आणि ब्रेड क्रम्सचा एक लेयर करायचा आहे आपल्या या चटणी बॉम्ब्सला. बघू शकतो आपण छानसा लेयर तयार झालाय. तर असेच आता मी बाकीच्या आपल्या चटणी बॉम्ब्स आहे हे सुद्धा डीप करून याला ब्रेड क्रम्सचा एक लेयर तयार करून घेतो. तर अशात आपण उरलेले पण करून घेऊ आणि आपल्या ब्रेड क्रम्स मध्ये डीप केल्यानंतर परत एकदा आपल्याला फक्त एकदा छोटंसं वळवून घ्यायचं आहे. म्हणजे हा ब्रेड क्रम्सचा जो लेअर आहे हा याच्यावरती घट्टपणे बसून जाईल. आणि तुमच्याकडे ब्रेड क्रम नसेल तर तुम्ही इथं रवा सुद्धा वापरू शकता. आता आपण काय करू, आपले जे बॉम्ब तयार झालेत हे आपण फ्राय करून घेऊ. तर आता आपण आपले चटणी बॉम्ब इथं फ्राय करून घेऊ. तेल आपलं गरम झाले. एक एक करत मी चटणी बॉम्ब यामध्ये सोडतो. व्यवस्थित सगळीकडून आपल्याला एक खरपूस असं फ्राय करून घ्यायचं. सगळीकडून आपण असे व्यवस्थित खमंग असे हे आपले चटणी बॉम्ब फ्राय करून घेतले. आता आपण हे काढून घेऊ. आणि आता आपण ते राहिलेले जे बॉम्ब आहे हे आपण इथं फ्राय करून घेऊ. तर इथं आपले चटणी बॉम्ब रेडी झाले. ही रेसिपी नक्की तुमच्याकडे ट्राय करून बघा. ही रेसिपी कशी झाली हे नक्की मला लाईक आणि कमेंट करून सांगा. लवकरच मी घेऊन येतोय पुढची रेसिपी.